हरिओम, माझे नाव दीपावीरा नाईक, कर्वे नगर, पुणे. बापू, मोठी आई, सुचित दादा, नंदाई आणि संपूर्ण चंडीगढ कुलाला वंदन करून मी माझा अनुभव कथन करते. माझा मुलगा यांना 10वीमध्ये होता, त्याची CBSE बोर्डाची परीक्षा होती 27 एप्रिल ते 14 मे या काळात. तर साधारण एक आठवडा आधी त्याच्या अंगावर नाना असे पुरळ उठत होते. तर तो मला म्हणजे बुधवारी त्याचा पेपर होता पहिला इंग्लिशचा बोर्डाचा. तर एक आठवडा आधीपासून एक म्हणजे मागच्या बुधवारपासून तो एक 2-3 दिवस मला सलग दाखवत होतं की आई हे बघ माझ्या अंगावर असे पुरळ येत आहे. तर त्याला थोडीशी ॲलर्जी आहे ॲक्च्युली. तर मला वाटलं की ते तसंच असेल. मी म्हटलं राहू दे, 2-3 दिवस आपण वाट पाहू, झालं व्यवस्थित तर ठीक आहे. पण ते नंतर थोडेसे वाढत होते, म्हणजे आधी हातावर उभ्या असे थोडे थोडे रोज वाढत होते ते पुरळ जे येत होते ते लाल लाल असे. तर मग मी म्हटलं, आम्ही विचार केला मिस्टरांनी मी की आता बोर्डाचा पेपर द्यायचा आहे त्याला, तर आपण डॉक्टरांना एकदा दाखवून घेऊ. म्हणून मग त्याचा बुधवारी पेपर होता, तर आम्ही शनिवारी डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टरांनी पाहताच डॉक्टर म्हणले की अरे ह्या तर कांजिण्यांची सुरुवात आहे. तर मग आम्हाला थोडंसं टेन्शन आलं. तर ते म्हणे डॉक्टर म्हटले की त्याचं वॅक्सिनेशन वगैरे, म्हटलं हो सगळं झालेलं आहे. मग आता या वर्षी उन्हाळा पण खूप कडक आहे, त्यामुळे ते उष्णता भडकून झालं असेल. मग आम्हाला थोडंसं टेन्शन आलं की आता बुधवारी पेपर द्यायचा. आणि ते डॉक्टर हे म्हटले की हे पुरळ वाढत जातात, पूर्ण अंगावर येतात, मग फुट ला त्याच्यात पाणी होतं, पू होतं, फुटतात, किंवा ताप येतो, घसा दुखतो, सर्दी होऊ शकते, हे सगळे प्रकार होऊ शकतात त्याच्यात. तर मग आता आम्हाला काही वाटायला लागले. मग शेवटी बापूंनाच सांगितलं की बापा आता तुम्हीच बघा त्याला एवढा काही त्रास. आणि तेव्हा त्याला ताप वगैरे काही आलेला नव्हता, फक्त ते पुरळ सुरू झाले आणि त्याच्यानंतर थोडा घसा दुखायला लागला. तर त्यांनी तर लगेच ताबडतोब औषध सुरू केले. नंतर काढा पण एक दिला त्यांनी, म्हणजे शरीर थंड होण्यासाठीचं वगैरे. मग औषधं तर सुरू झाले. बापूंचाही धावा केला की बापू तुम्हीच बघा, त्याला जास्त काही त्रास होऊ देऊ नका आणि व्यवस्थित पार पडू द्या. तोही थोडासा डिस्टर्ब झाला मग, पण ते औषधही चालू होते. मग हळूहळू ते जे पुरळ येत होते त्यांची संख्या हळूहळू म्हणजे थोडी कमी झाली. आणि म्हणजे आदल्या दिवशी जरी आले तरी दुसऱ्या दिवशी काळे पडून ते जात होते. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं तेवढी काही तीव्रता झाली नाही. आमचं टेन्शन पण होतं, कारण की जर ते वाढलं असतं तर आम्हाला परत, कारण हे सेंटर जे येतं परीक्षा केंद्राचं ते दुसरीकडे असतं, आपली शाळा नसते ती, म्हणजे बोर्डाच्या पेपरला. तर परत तिथे जाऊन आम्हाला सांगावं लागलं असतं, किंवा ते पूर्ण त्याच्या चेहऱ्यावर वगैरे जरी आलं असतं तरी त्याला मग वेगळं बसावं लागलं असतं. तर ते टेन्शन पण त्याच्या चेहऱ्यावर, म्हणजे तो तेच म्हणायचं की माझ्या चेहऱ्यावर नको येऊ, एक मी बाकी सगळं झापून जाऊ शकेल पण ते नको. तर त्याच्या चेहऱ्यावर काय, बाकीच्या अंगावर सुद्धा जास्त पुरळ त्याच्या आले नाहीत. आणि त्याची म्हणजे पूर्ण परीक्षाभर आम्ही सारखं डॉक्टरकडे जातच होतो, औषध घेत होतो, पण म्हणजे त्याचा घसा परत दुखायला लागायचा असं, पण ती जी तीव्रता होती ती काही झाली नाही. त्याला तापही आला नाही, बाकीचं काही झालं नाही. आणि व्यवस्थित त्याची सगळी परीक्षा घरी औषधं वगैरे घेऊन व्यवस्थित परीक्षा पार पडली. आणि हे सर्व फक्त आणि फक्त बापूंच्या मोठ्याच्या कृपेनेच झालेले. हरिओम श्रीराम अंबाई.